राष्ट्रवादी काँग्रेस संदर्भात निकाल देताना विधानसभा अध्यक्षांनी दोन्ही गटाच्या आमदारांना पात्र ठरवल्यानं सत्ताधारी राष्ट्रवादीनं हायकोर्टात धाव घेतली होती आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या या याचिकेनंतर आता शरद पवार गटाला हायकोर्टानं नोटीस बजावलेली आहे. पाहूयात. आमदार अपात्रतावाद पोहोचला कोर्टात. अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची याचिका. शरद पवार गटाला हायकोर्टाची नोटीस. 11 मार्च पर्यंत भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश. विधानसभा अध्यक्षांचा निकाल अजित पवारांच्या बाजूने लागला. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दोन्ही गटाच्या आमदारांना पात्र ठरवलं. या निकालाविरोधात अजित पवार गटानं हायकोर्टात धाव घेतली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रतोद अनिल पाटलांनी दाखल केलेल्या याचिकेची दखल घेत कोर्टानं विधानसभा अध्यक्ष आणि शरद पवार गटातील 10 आमदारांना नोटीस बजावत भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश दिले. शरद पवार गटाला हायकोर्टाकडून नोटीस जारी करण्यात आली असून येत्या 11 मार्च पर्यंत भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश त्यांना दिले गेलेत. आता ह्याच्यात उद्धव ठाकरे जसे सुप्रीम कोर्टात आले होते तसेच पवार साहेब पण सुप्रीम कोर्टात येतील आणि एकाच ठिकाणी हे मॅटर चालेल. त्यामुळे आता सुप्रीम कोर्ट ह्याच्यावर काय म्हणतं ते आपल्याला बघावं लागेल. तुम्हाला माहीतच असेल की जे शिवसेनेचं मॅटर आहे ते 1 मार्चला ठेवलेलं आहे. पक्ष आणि चिन्हाबरोबरच राहुल नार्वेकरांचं जे डिस्क्वालिफिकेशनच्या अगेन्स्ट जी पिटिशन शिवसेनेने इथं उद्धव बाळासाहेब ठाकरेंनी फाईल केलं ते इथं 1 मार्चला आहे. तशाच पद्धतीने पवारसाहेब पण इथे लवकरच मॅटर फाईल करतील. शरद पवारांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या या कृतीवर सवाल उपस्थित केला. हायकोर्टाच्या या निर्देशानंतर अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटात पुन्हा दावे प्रतिदावे सुरू झाले. जो पक्ष शरद पवार साहेबांनी 25 वर्षापूर्वी काढला, स्वतःच्या मेहनतीने हा पक्ष महाराष्ट्रात वाढवला, महाराष्ट्राच्या बाहेर नेला, तो पक्ष आमच्याकडनं शरद पवार साहेबांकडनं काढून घेतला, आमच्या पक्षाचं चिन्ह काढून घेतलं, आमचा झेंडा काढून घेतला, जे काही अदृश्य शक्ती आहे त्यांच्या सहकार्याने या सर्व गोष्टी घडत आहेत. हे कसं, मी मारल्यासारखं कर, तू रडल्यासारखं कर, तेच त्यांच्यामध्ये होते आणि तेच त्यांना अपात्र का नाही केलं अशा पद्धतीनं भूमिका घेत आहेत. ही विचित्र भूमिका आहे. या विचित्र भूमिकेला दुर्दैवानं या महाराष्ट्राचे विधानसभेचे अध्यक्ष ट्रिब्युनल या नात्यानं साथ देत आहेत. वाटतं ठीक आहे, घर घर भगवान के घर में देर है, अंधेर तो नहीं है, एक दिवस न्याय मिळेल असं मला वाटतं. ज्याप्रमाणे शिवसेनेच्या बाबतीत घडलं अगदी तसंच आधी निवडणूक आयोग आणि नंतर विधानसभा अध्यक्षांचाही निकाल अजित पवारांच्या बाजूने लागला. त्यानंतर जशी शिंदे गटानं हायकोर्टात याचिका दाखल केलेली तशीच आता अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनंही हायकोर्ट गाठलंय. त्यामुळे विधानसभा अध्यक्षांच्या पात्रतेच्या निर्णयावर आता न्यायालय काय निर्णय घेतं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.